ते बाळासाहेब आणि त्यांचं हिंदुत्व, प्रखर हिंदुत्व, राष्ट्रभक्ती यावर परिसंवाद होता। त्याच्यामध्ये परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता राहुल शेवाळे आपले खासदार यांनी। त्याचबरोबर बाळासाहेबांचे जे विचार होते की तरुणांच्या हाताला काम, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद, हे देखील ती योजना जी आहे ती देखील राबवली। अनेक शेकडो लोकांना, हजारो लोकांना रोजगार देण्याचा देखील आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला, असा हा स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता। आज मी पुन्हा एकदा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांचे विचार घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलेलं आहे। हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे, बाळासाहेबांच्या भूमिकेप्रमाणे आणि बाळासाहेबांचं जे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची जी भूमिका होती ती आचरणात आणण्याचं काम आम्ही करतोय। प्रमाणे साहेब, याआधी तुम्ही मंत्री म्हणून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येत होतात, शिवसैनिक या नात्याने येत होतात, आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तर त्याबद्दल काय सांगाल बाळासाहेबांच्या? हे जे काही शक्य झालंय, आज मुख्यमंत्री किंवा आमचे सहकारी मंत्री झालेत, या बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व घडलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने हे सरकार या ठिकाणी काम करतंय हे आम्हाला माहित आहे आणि म्हणूनच त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचं काम करतो। तुम्ही हिंदुत्व विचार बाळासाहेबांच्या विचारावर जाण्याची भूमिका मांडताय, पण दुसऱ्या बाजूला संजय राऊत असतील, ठाकरे गटाची लोक असतील, मात्र तुमच्यावर टीका वेगळ्या स्वरूपात करतात, तुम्हाला इथे येण्याचा अधिकार नाही असा दावा ते करतात, ते कोण ठरवणार? आम्ही बाळासाहेबांचे विचार, ज्यांनी विचाराशी द्रोह केला, बाळासाहेबांचे विचार सत्तेसाठी तोडून मोडून टाकले, त्याला तिलांजली दिली, त्याच्यावर मी आज बोलणार नाही। परंतु आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका पुढे नेण्याचं काम आम्ही छोटासा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच जनता या महाराष्ट्रातली पाठीशी येते, आमच्या सोबत येते। त्यामुळे आजच्या दिवशी मला कुठलेही राजकीय भाष्य करायचं नाही। मी माझ्या मनामध्ये आज वेगळ्या भावना आहेत, बाळासाहेबांच्याबद्दल जो आदर आहे तो मला बोलून या ठिकाणी दाखवायचा नाही। त्यांच्याच आशीर्वादामुळे हे सरकार स्थापन झालेलं आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। स्मारकाचा देखील बाळासाहेबांचं जे स्मारक आहे त्याचा आढावा घेतलेला आहे। स्मारक लवकरात लवकर तयार झालं पाहिजे। या स्मारक, बाळासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर या राज्यातला आणि देशातला तरुण एक प्रेरणा घेईल, एक स्फूर्ती त्या ठिकाणी मिळेल। बाळासाहेबांच्या स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार जे आहेत त्यांनी या देशाला, राज्याला देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्याला, त्या स्मारकाच्या माध्यमातून देखील या देशातल्या तरुणांना प्रेरणा मिळेल आणि म्हणून ते स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी काम करतंय। म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो, त्याचा आढावा घेतला, त्याला लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो। राहुल शेवाळे यांनी मागणी केली की भारत जोडो यात्रा थांबवली पाहिजे। ही स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची एक भावना आहे, ती भावना त्यांनी व्यक्त केली। खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणणं, त्यांच्यावर वारंवार टीका करणं, त्यांना ब्रिटिश सरकारचं पेन्शन मिळते असं म्हणणं, हे सगळं जे काय याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या राज्यातली जनता सुज्ञ आहे, हे जे काय वक्तव्य आहे त्याला उत्तर जनता देईल। सीएम साहब, आज स्मृति स्थल पर आप अभिवादन करने के लिए आए हैं, अब तक मंत्री के तौर पर आते थे, आज मुख्यमंत्री के तौर पर आए। मैं सबसे पहले तो आज 10वां स्मृति दिन है, मैं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी को विनम्र अभिवादन करता हूँ, उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। मेरे दिल में आज अलग भावना है, उन्हीं के बदौलत, उन्हीं के आशीर्वाद से इस राज्य का कारोबार शुरू है और उसी के उनकी वजह से ही मेरे जैसा एक छोटा कार्यकर्ता, एक मुख्यमंत्री की जिम्मेदारी संभाल रहा है और ये सब उन्हीं की देन है, उन्हीं की, उनके ही आशीर्वाद है, उनकी जी भूमि